1 करोड़ रुपये देऊनही आपण 1 सेकंड पण विकत घेऊ शकत नाही. एकेकाळी एका गावामध्ये एक कंजूस माणूस राहत होता. त्याचं सारं आयुष्य हे पैसा गोळा करण्यातच गेले आणि त्याने कधीही 1 पैसाही खर्च केला नाही. त्याने जवळपास 5 लाख दिनार गोळा केले होते आणि उरलेले आयुष्य अगदी विलासामध्ये जगण्याचा तो स्वप्न पाहत होता. पण असं काही होण्यापूर्वीच यमदूत त्याला घेऊन जाण्यासाठी तिथं आले. त्या कंजूस माणसाने त्याच्या बरोबर समोर हात पसरले, विनंती केली आणि पृथ्वी तलावर जास्त काळ राहायला मिळावं म्हणून अर्जवेही केले. मात्र फक्त 3 दिवस द्या, मी तुम्हाला माझ्या संपत्तीतला अर्धा वाटा देतो. त्या दूताने त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. असं करा, फक्त 1 दिवस द्या, मी एवढं कष्ट करून मिळवलेले सारं काही तुम्हाला देऊन टाकेन. दूत अगदी तटस्थ होते. मग त्या माणसाने त्याने विनंती केली की पुढच्या पिढ्यासाठी काही लिहून ठेवतो, काही सेकंड तरी थांबा. दूतांनी त्यांची ही इच्छा मात्र मान्य केली. त्याने पुढचा मजकूर लिहून ठेवला. मित्रांनो, त्या कंजूस माणसाने हे लिहून ठेवले होते की ज्याला कुणाला हे मी लिहून ठेवलेले सापडेल त्यांच्यासाठी हे सांगणे आहे की जर तुम्हाला चांगलं जगण्यापुरतं धन मिळालेले असेल तर उरलेले आयुष्य पुढे उगाच जमा करण्यासाठी वाया घालवू नका. जगा. माझे 5 लाख दिनार माझ्या आयुष्यासाठी 1 सेकंद ही विकत घेऊ शकले नाही. या कथेचा तात्पर्य, त्या कंजूसाने लिहून ठेवलेले मजकूर हाच मुळामध्ये या कथेचा तात्पर्य आहे. मृत्यू हा प्रत्येकांसाठी अगदी अपरिहार्य आहे. त्यामुळे उगाच धन जमा करण्यासाठी एक विशिष्ट मर्यादे पलीकडे जाण्यास काहीही उपयोग नाही.